पहिला वडापाव कुणाचा याबाबतीत वेगवेगळी मतं आहेत। अनेक जण वडापावच्या शोधाचं श्रेय अशोक वैद्य व त्यांच्या पत्नी मंगला वैद्य यांना देतात। त्या काळी मुंबईमध्ये गिरणी कामगारांची संख्या मोठी होती। गिरणी कामगारांच्या पोटाची भूक भागवेल, कुठेही उभा राहून खाता येईल आणि मुख्य म्हणजे खिशाला परवडेल म्हणून वडापाव लोकप्रिय झाला। 1966 साली दादर स्टेशनच्या जवळ पहिली वडापावचा गाडा सुरू झाला, तो अशोक वैद्य यांचा। अशोक वैद्य यांनी बटाट्याची भाजीचे गोळे केले आणि ते बेसनाच्या पिठात कालवले, तेलात सोडले आणि वडा तयार झाला। त्यानंतर वडे विकताना त्यांना तो पावासोबत देण्याची आयडिया मांडली आणि लोकांनी ती उचलून धरली। याच काळात मुंबईत शिवसेना आपले पाय पसरत होती। बजाव पुंगी हटावलुंगी सारख्या घोषणा देण्यात येत होत्या। त्या काळात हॉटेल व्यवसायामुळे मुंबईत दाक्षिणात्य लोकांचं वर्चस्व वाढू लागलेलं। लोकांना देखील खाण्यासाठी डोसा आणि इडलीच होती। हे दोन्ही पदार्थ खिशाला परवडणारे नसले तरी खाण्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट नसल्याने लोकप्रिय झाल्या होत्या। अशावेळी वडापाव आला आणि अशोक वैद्य यांच्या वडापावची नक्कल करत मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वडापावच्या गाड्या सुरू झाल्या। दाक्षिणात्य लोकांच्या अर्थव्यवस्थेला मराठी माणसाचा वडापाव हादरे देऊ शकतो हे ओळखून शिवसेनेकडून वडापावचा प्रसार करण्यात आला। त्यातून मराठी माणसांनी ठिकठिकाणी वडापावाच्या गाड्या सुरू केल्या। पुढे शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी स्थानिक वडापाव गाड्यांना पाठबळ देण्याचंच काम केलं। 1970 ते 1980 काळात मुंबईतल्या जागेच्या किमती वाढू लागल्या आणि गिरणी बंद पडू लागल्या। बेरोजगार झालेल्या कित्येक तरुणांनी वडापावची गाडी टाकून कुटुंबाचा खर्च भागवण्याचा प्रयत्न केला। राहता राहिला सुधाकर मात्रेचा विषय, तर याच काळात दादर परिसरात वडापाव विकण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जातं। पण बहुतांश लोक याचं श्रेय अशोक वैद्य यांनाच देतात। आता वडापावसोबत वेगवेगळे प्रकार करण्याचे काम सुरू झाले। कीर्ती कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या वडापाववाल्याने सर्वात प्रथम चुरा दिल्याचं सांगितलं जातं। आता त्याने तो चुरा कोणाला दिला ते आम्ही सांगू शकत नाही, पण हाच मुंबईचा पहिला वडापाववाला होता। त्याने चुरा सिस्टीम मार्केटमध्ये आणली। मग कुंजविहारमध्ये पावाचा आकार मोठा करून जम्बो वडापावचं नाव दिलं। ठाण्याच्या गजानन वडापाववाल्यांनी पिवळी बेसनाची चटणी देण्यास सुरुवात केली। वडापावसोबत हे प्रयोग अगदी छोटे छोटे होते, कारण वडापावमध्ये विशेष असं काही वेगळं करण्यासारखं नव्हतं देखील। थोडक्यात काय तर वडापावच्या शोधाचं श्रेय निर्विवादपणे अशोक वैद्य यांच्याकडेच जातं, पण काही जण याचं श्रेय थेट बाजीराव पेशव्यांना देतात। काही जणांच्या मते बाजीराव पेशव्याच्या खान साम्याने पहिल्यांदा वडापाव बनवला होता। त्यावेळी पोर्तुगीज भारतात असल्यामुळे बटाटा आणि पाव हे दोन्ही घटक भारतात आले होते, त्यामुळे शंका घेण्यासारखं वातावरण नाही, पण त्याबद्दल अधिक अशी माहिती उपलब्ध नाही। राहून राहून अशी शंका देखील वाटते की वडापावच्या शोधाचं क्रेडिट मुंबईला मिळू नये म्हणून काही धूर्त पुणेकरांनी थेट बाजीरावांचा उल्लेख करून पुढी सोडली असावी। तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा।